आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, तुझ्या पुत्राने आम्हासाठी आपले रक्त सांडून पुनरुत्थान रहस्याची प्रतिष्ठापना केली। तुझ्या चांगुलपणाने आम्हाला पवित्र कर व आमचे नेहमी संरक्षण कर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। यशया संदेशा या पुस्तकातून घेतलेले आजचे वाचन। पहा, माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होईल, तो अतिउच्च होईल। ज्याप्रमाणे तुला पाहून बहुतेक लोक चकित झाले, त्याचा चेहरा मनुष्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीसारखे नव्हते, इतका तो विद्रूप होता। त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रास दचकावयास लावील, राजे त्याला पाहून आपली तोंड बंद करतील, कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील, त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील। आम्ही ऐकलेल्या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूज कोणास प्रकट झाला आहे का? कारण तो त्याच्यापुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला। त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते। तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानले नाही। खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले। खरे पाहिले तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले। आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले, त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही। वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्यांना मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही। त्याच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले, जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले, आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले, असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्धनांच्या कबरांमुळे नेमली होती, आणि तो मेल्यावर धनवनांची कबर त्यास प्राप्त झाली। तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते, त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडले। त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल। त्यांच्या जीवाचा वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल, तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल, त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल, ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर
विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईन, कारण आपला प्राण समर्पण तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यात गणवून दिले, त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. हे बापा मी माझा आत्मा तुझिया हाती सोपवितो. हे बापा मी तुझा आत्मा तुझिया हाती सोपवितो. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे, मला कधी लज्जित होऊ देऊ नको. तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर. तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवतो. हे परमेश्वरा, तूच माझा उद्धार करशील. हे बापा मी माझा आत्मा तुझिया हाती सोपवितो. माझ्या सर्व शत्रूंमुळे माझी निंदानालस्ती होत आहे. माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यात माझी फार निर्भत्सना होत आहे. माझ्या ओळखीपाळखीच्या लोकांना माझे भय वाटत आहे. हे बापा मी तुझाजा आत्मा तुझिया हाती सोपवितो. मला रस्त्यात पाहून लोक पळून जातात. स्मरणातून गेलेल्या मृतासारखा माझा विसर पडला आहे. फुटक्या भांड्यांसारखा मी झालो आहे. हे बापा मी माझा आत्मा तुझिया हाती सोपवितो. हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भार ठेवला आहे. मी म्हणतो तूच माझा देव आहेस. मी म्हणतो तूच माझा देव आहेस. माझे दिवस तुझ्या हाती आहेत. माझ्या शत्रूंच्या हातातून मला सोडव. हे बापा मी माझा आत्मा तुझिया हाती सोपवितो. तू आपल्या सेवकावर आपला मुख प्रकाश पाड. तू आपल्या वात्सल्याने मला तार. अहो परमेश्वराची आशा धरणारे, तुम्ही सर्व खंबीर व्हा. तुमचे मन धीर धरा. हे बापा मी माझा आत्मा तुझिया हाती सोपवितो. अ रीडिंग फ्रॉम द लेटर टू द हिब्रूज. ब्रदरन, सिन्स वी हॅव अ ग्रेट हाय प्रीस्ट हू हॅज पास्ड थ्रू द हेवन्स, Jesus, the Son of God, let us hold fast our confession. For we do not have a high priest who is unable to sympathize with our weaknesses, but one who in every respect has been tempted as we are, yet without sin. Let us then with confidence draw near to the throne of grace, that we may receive mercy and find grace to help in time of need. In the days of his flesh, Jesus offered up prayers and supplications with loud cries and tears to him who was able to save him from death, and he was heard because of his reverence.
although he was a son. He learned obedience through what he suffered. And being made perfect, he became the source of eternal salvation to all who obey him. The word of the Lord. Thanks be to God. उभे रहा आज्ञाधारी झाला मरणापर्यंत आज्ञाधारी झाला मरणापर्यंत क्रूसावरी अंत सोसुनिया क्रूसावरी अंत सोसुनिया सोसुनिया मनुनिया देवे उंचाविले त्याला मनुनिया देवे उंचाविले त्याला तयाचा नवाला गौरविले तयाचा नवाला गौरविले गौरविले आज्ञाधारी झाला मरणापर्यंत आज्ञाधारी झाला मरणापर्यंत संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेली आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे दुःख सहन. येशू आपल्या शिष्यासह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती. तो व त्याचे शिष्य तेथे गेले. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यासह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकाची तुकडी व मुख्य याजक आणि परुषी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यास म्हणाला, तुम्ही कोणाला शोधता? त्यांनी त्याला उत्तर दिले, नाझरेतकर येशूला. येशू त्याला म्हणाला, मीच तो आहे. त्याला धरून देणारा यहुदाही त्यांच्याबरोबर उभा होता. मीच तो आहे असं तो म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. तेव्हा त्यांनी त्यास पुन्हा विचारले, कोणाला शोधता? ते म्हणाले, नाझरेतकर येशूला. येशूने उत्तर दिले, मीच तो आहे असे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधत असाल तर ह्यास जाऊ द्या. जे तू मला दिले आहेत त्यातून मी एकही हरवला नाही, असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. शिमोन पेत्राजवळ तरवार होती. ती त्याने उपसून प्रमुख याचकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्क होते. येशू पेत्राला म्हणाला, तरवार म्यानात घाल. पित्यानं जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय? मग सैनिकांची तुकडी, त्यांचा सरदार व यहुदांचे कामदार यांनी येशूला घेऊन बांधले. त्याला प्रथम हन्नाकडे नेले, कारण त्यावर्षी प्रमुख याजक असलेल्या कैफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकाबद्दल मरावे हे हितावं आहे अशी याच कैफाने येहुद्यास मसलत दिली होती. शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे चालले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशूबरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला. पेत्र दाराशी उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, तूही त्या माणसांच्या शिष्यांपैकी आहेस काय? त्याने म्हटले, मी नाही. थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता. तेव्हा प्रमुख याचकाने येशूला त्यांच्या शिष्याविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले. येशूने त्याला उत्तर दिले, मी जगासमोर उघडपणे बोललो आहे. सभास्थानामध्ये व मंदिरामध्ये सर्व यहुदी जमतात, तेथे मी नेहमी शिक्षण दिले.
गुप्तपणे काही बोललो नाही. मला का विचारता? ज्यांनी ऐकले त्यांना विचारा. मी काय बोललो ते पहा. मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे. त्याने असे म्हटल्यावर बरोबर जवळ उभा राहणारा एक कामदार येशूला चपराक मारून म्हणाला, तू प्रमुख याजकाला असा जबाब देतोस काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर. योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस? तेव्हा हन्नाने त्याला प्रमुख याजक कैफा याच्याकडे बांधलेलेच पाठवले. शिमोन पेत्र शकत उभा राहिला होता. त्याला ते म्हणाले, तूही त्याच्या शिष्यातला आहेस काय? तो नाकारून बोलला, मी नाही. जसा कान पित्राने कापून टाकला होता त्याचा एक नातलग प्रमुख याचकाच्या दासापैकी होता. तो त्याला म्हणाला, मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले? पित्राने पुन्हा नाकारले आणि लागलाच कोंबडा आरवला. नंतर त्याने येशूला कैफाकडून सरकारवाड्यात नेले. तेव्हा सकाळ होती. आपणास विटाळ होऊ नये, वलांडाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकारवाड्यात गेले नाहीत. यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, तुम्ही या माणसावर का आरोप ठेवता? त्यांनी त्याला उत्तर दिले, तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते. पिलाताने त्याला म्हटले, त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा. यहुदी त्याला म्हणाले, आम्हाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही. आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, आपण स्वतःहून हे म्हणता की दुसऱ्यांनी आपणास माझ्याविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले, मी यहुदी आहे काय? तुमचाच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस? येशूने उत्तर दिले, माझे राज्य ह्या जगाचे नाही. माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु माझे राज्य येथले नाही. पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगामध्ये आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? असे बोलून तो पुन्हा येहुद्याकडे बाहेर जाऊन त्याला म्हणाला, याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही. पण वल्लांडण सणात तुमच्यासाठी एक माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे. म्हणून मी तुमच्यासाठी यहुद्यांचा राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? ते पुन्हा ओरडून म्हणाले, ह्याला सोडू नका तर बराब्बाला सोडा. बराब्बा हा एक लुटारू होता. नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले. शिपायाने काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरवले आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, हे यहुद्यांच्या राजा, तुझा जय जयकार असो. मग त्यांनी त्याला चपराक मारल्या. पिलाताने पुन्हा बाहेर जाऊन त्याला म्हटले, पहा, याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही. हे तुम्हाला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो. यानंतर येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्याला म्हणाला, पहा हा मनुष्य. मुख्य याजक व त्यांचे कामदार त्याला पाहून ओरडून म्हणाले, ह्याला वधस्तंभी खिळा, वधस्तंभी खिळा. पिलात त्याला म्हणाला, तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभी खिळा कारण मला त्याच्या ठाई अपराध दिसत नाही. येहुदाने त्याला उत्तर दिले, आम्हास नियमशास्त्र आहे आणि त्या नियमशास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे कारण ह्याने स्वतःला देवाचा पुत्र केले आहे. यास्तव पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला आणि तो पुन्हा सरकारवाड्यात जाऊन येशूला म्हणाला, तू कोठला आहेस? परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. यास्तव पिलाताने त्याला म्हटले, माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभी खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला ठाऊक नाही काय? येशूने उत्तर दिले, आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता
तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. ह्यास्तव ज्यांनी मला आपल्या स्वाधीन केली त्याचे पाप अधिक आहे. यावरून पिलात त्याला सोडवण्याची खटपट करीतच राहिला, परंतु येहुदी आरडाओरडा करून म्हणाले, आपण ह्याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला विरोध करतो. हे शब्द ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बाता म्हणतात. तेव्हा वलांडनाच्या तयारीचा दिवस असून सुमारे 6वा तास होता. तेव्हा त्याने येहुद्यास म्हटले, पहा तुमचा राजा. ते ओरडले, त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभी खिळा. पिलात त्यांना म्हणाला, मी तुमच्या राजाला वधस्तंभी खिळावे काय? मुख्य याचकाने उत्तर दिले, कैसरा वाचून आम्हाला कोणी राजा नाही. मग त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले. मग त्याने येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगोता म्हणतात. तिथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे खिळले. पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली. तिच्यावर येहुद्यांचा राजा नाझरेथकर येशू असे लिहिले होते. येशूला वधस्तंभी खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते, म्हणून पुष्कळ येहुद्याने ती पाटी वाचली. ती इब्री, रोमी आणि हेल्लेनी या भाषात लिहिली होती. यास्तव येहुद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, येहुद्यांचा राजा असे लिहू नका, तर मी येहुद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले असे लिहा. पिलाताने उत्तर दिले, मी जे लिहिले ते लिहिले. शिपायाने येशूला वधस्तंभी खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एक एक शिपायाला एक एक वाटा असे 4 वाटे केले. त्यांनी अंगारखाही घेतला. त्या अंगारख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. यास्तव ते एकमेकास म्हणाले, हा आपण फाडू नये, तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पहावे. हे ह्यासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रावर चिटा टाकल्या, असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायाने केले. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मागदालिया या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्यावेळीपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी नेऊन ठेवून घेतले. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने म्हटले, मला तहान लागली आहे. तेथे आम भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आम भरलेला स्पंज इजोप झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत, म्हणून त्याचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावे अशी येहुद्याने पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभी खिळवलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकाने त्याच्या खुशीत भाला भुसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्षी दिले आहे, त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोललो खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे. ह्यासाठी की तुम्हीही विश्वास ठेवावा. त्याचे हाड मोडणार नाही हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की ज्याला त्यांनी विंदिले त्याच्याकडे ते पाहतील. त्यानंतर अरिमथाईकर योसेफ यांनी आपल्याला
येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा एक शिष्य असून येहुद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता. पिलाताने परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन त्याचे शरीर नेले. येशूकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदिमही गंधरस व अंगरू यांचे सुमारे 100 रत्तल मिश्रण घेऊन आला. त्याने येशूचे शरीर घेऊन येहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंध द्रव्यासहित तागाच्या वस्त्राने गुंडाळले. त्याला वधस्तंभी खिळवले होते. त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती. तिच्यामध्ये त्यावेळेपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. तो येहुद्यांच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्याने येशूला तेथे ठेवले, कारण ती कबर जवळ होती. येशूचे हे दुःख सहन. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील मरणाचा दिवस साजरा करीत आहोत. आणि आज ख्रिस्त सभा ह्या दिवसाला गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार असे संबोधित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे मरण हे आपल्या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे, कारण त्याच्या मृत्यूद्वारे, क्रूसावरील मृत्यूद्वारे दोन गोष्टी साध्य झालेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांच्या पापांची क्षमा झालेली आहे. ख्रिस्ताच्या मरणामध्ये, ख्रिस्ताच्या दुःख सहनामध्ये सहभागी झाल्यामुळे परमेश्वरानं आपल्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडलेला आहे. आणि म्हणून आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार म्हणून आपण साजरा करीत आहोत. आणि ह्याविषयी प्रभू येशू ख्रिस्तानं जे भाकीत निकोदेमास केलेलं होतं. निकोदेम हा एक यहुदी माणूस प्रभू येशू ख्रिस्ताचे ऐकण्यासाठी जेव्हा गुप्तपणे त्याला भेटण्यासाठी आला, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला सांगितलं, देवानं माणसावर एवढे प्रेम केले आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगाच्या तारणासाठी दिलेला आहे. आणि ज्याप्रमाणे अरण्यामध्ये मोशेनं सर्पाला उंच केले आणि लोकांवर आलेलं संकट दूर केलं, त्याचप्रमाणे जेव्हा मनुष्याच्या पुत्राला क्रूसावर टांगलं जाईल, त्यावेळेला अखंड लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मदत होईल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा क्रूसावरील मरण हे परमेश्वराची या योजनेचा भाग आहे. आणि परमेश्वराची योजना हीच आहे की सर्व माणसांनी परमेश्वराच्या राज्यामध्ये एकत्र शांतीने राहावीत. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आजचा दिवस हा संपूर्ण ख्रिस्त सभेसाठी, जगातल्या सर्व भाविकांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा दिवस आपल्या सर्वांना परमेश्वराकडे जाण्यासाठी बोलावीत आहे. आणि म्हणून आपण देवाचे आभार मानूया. देवाचे आभार अशासाठी मानायचे की परमेश्वर आपल्यावर प्रेम करतोय आणि आपल्यावरील प्रेमाखातर त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला सुद्धा बाजूला राखून ठेवले नाही, तर आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्या तारणासाठी दिलेला आहे. आणि म्हणून आजचा दिवस साजरा करीत असताना आजच्या विधीमधला जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे क्रूसाला आपण जी मानवंदना देणार आहोत, आपण क्रूसवंदन करणार आहोत, तर त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसामध्ये जे एक प्रचंड असे सामर्थ्य आणि शक्ती आहे, त्या क्रूसावरील शक्तीचा आपण अनुभव घेणार आहोत.
प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आपण क्रूसाच्या वाटेची भक्ती करत असताना आपण म्हणतो की हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे जगाचे तारण केलेले आहेस. प्रभू येशू ख्रिस्तानं ह्या क्रूसाद्वारे आपलं तारण केलेलं आहे आणि म्हणून येशूच्या क्रूसाचा आणि त्याच्या क्रूसावरील मरणाचा आपल्याला रास्त अभिमान आहे आणि तो अभिमान व्यक्त करण्यासाठी आपण त्याला मानवंदना देणार आहोत. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या ह्या क्रूसावरील मरणाद्वारे ख्रिस्त सभेची स्थापना केलेली आहे आणि ती ख्रिस्त सभा अखंडितपणे आजतागायत सुरू आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आणि त्याच्या क्रूसावरील मरणाला लाख लाख धन्यवाद. माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, ह्या क्रूसावरील मरणाद्वारे काय साध्य झालेलं आहे? आपण बघत आहोत की क्रूसावरील मरणाद्वारे अनेकांचे परिवर्तन झालेलं आहे, परंतु खास करून आपल्याला दोन व्यक्तींचा इथं विचार करावा लागणार आहे. त्या म्हणजे पीटर, जो प्रभू येशू ख्रिस्तांच्या शिष्यामधला होता, आणि दुसरा म्हणजे येशूच्या उजवीकडे टांगलेला तो चोर, अपराधी माणूस. आणि ह्या दोन्हीही व्यक्तींना प्रभू येशू ख्रिस्ताकडे जे मागितलं ते त्यांना कसं मिळालेलं आहे त्याचा आपण विचार करूया. सर्वप्रथम पिलात, की ज्याची प्रभू येशू ख्रिस्तानं निवड केलेली होती आणि त्याला आशीर्वाद दिलेला होता, ही वॉज ब्लेस्ड. प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्यावर प्रेम केलेलं होतं, ही वॉज लव्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये तो एकनिष्ठ राहिला नाही, ही वॉज वुंडेड. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या मृत्यूद्वारेच त्याला पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधीन होण्यासाठी त्यानं निवडून घेतलेलं आहे आणि म्हणून ही वॉज हिल्ड. प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, हे पीटरच्या बाबतीमध्ये जे झालेलं आहे ते आपल्या बाबतीमध्ये सुद्धा घडू शकतं, परंतु त्यासाठी आपल्याला ख्रिस्ताच्या ह्या क्रूसावरील मरणामध्ये अगदी तन्मयतेनं सहभागी व्हावं लागेल. प्रभू येशू ख्रिस्तानं पीटरला अनेक वेळेला संधी दिलेली होती. एक प्रसंग जो ठळकपणे आपल्या समोर मांडलेला आहे तो म्हणजे, एका बाजूला प्रभू येशू ख्रिस्ताचं मिशन कार्य आणि त्याला होत असलेला विरोध, अशा वेळेला एक दिवस आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्याकरिता येशूनं त्यांना प्रश्न विचारला की हे सगळे लोक सोडून जात आहेत, तुम्ही सुद्धा सोडून जाणार आहात का? आणि पेत्रानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं जे उत्तर दिलेलं आहे, वेअर कॅन वी गो लॉर्ड, यू हॅव द वर्ड्स ऑफ इटर्नल लाईफ, तुझ्याकडे सार्वकालिक जीवनाची वचनं आहेत, तुला सोडून आम्ही कुठे जाऊ शकतो? आणि तोच पेत्र, प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त सांगतोय की मनुष्याच्या पुत्राला धिक्कारलं जाणार आहे, मनुष्याच्या पुत्राचा अव्यय केला जाणार आहे, आणि अशा वेळेला पेत्र त्याला अगदी आश्वासनपूर्वक सांगतोय, सगळं जग जरी तुला सोडून गेलं आणि माझ्यावर तुरुंगात जाण्याची जरी पाळी आली तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही, कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. आपल्याला ठाऊक आहे की पेत्र ह्या विश्वासामध्ये कसा डळमळत होता. बऱ्याच वेळेला आश्वासनं देऊनसुद्धा तो ठामपणे उभा राहू शकला नाही. ही आपल्या सर्वांची दुर्बलता आहे. मानवी दुर्बलता इथं स्पष्टपणे आपल्याला जाणवते. आपण सगळे माणसं आहोत आणि माणसं असल्यामुळे जरी ख्रिस्तावर आपलं प्रेम असलं तरी ह्या प्रेमामध्ये एकनिष्ठ राहणं बऱ्याच वेळेला आपल्याला शक्य होत नाही. आणि जरी आपली एकनिष्ठता ढासळली तरीसुद्धा परमेश्वराची एकनिष्ठता अजिबात ढासळत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं पेत्राला सांगितलं की तू मला 3 वेळा नाकारणार आहेस. पेत्राला पक्की खात्री होती, कारण त्याचा स्वतःवर विश्वास होता. आणि म्हणून तो म्हणाला की नाही, मी तुला कदापि नाकारणार नाही. परंतु शेवटी काय झालं ते आपल्याला माहिती आहे. त्याने अगदी 3 वेळा ठणकावून सांगितलं की या माणसाने मी ओळखत नाही आहे, या माणसाचं माझं काहीही नातं नाही आहे. आणि हे सांगत असताना कुठेतरी अपराधीपणाची भावना पेत्राला जाणवत होती. परंतु त्याच्यामध्ये असलेला तो अपराधीपणा, त्याच्यामध्ये असलेलं ते गिल्ट फिलिंग,
व्यक्त करण्यासाठी त्याला संधी कधी मिळाली की ज्यावेळेला मुख्य याजकानं प्रभू येशू ख्रिस्ताला खुर्ची खेळण्यासाठी पिलाताकडे पाठवलं आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आणि लांब उभा असलेला पेत्र ह्यांची नजरानजर झाली आणि ती नजरानजर होताच पेत्र पूर्णपणे संपला, तिथं तो पूर्णपणे विवळला आणि तो ढसाढसा रडला. ती जी नजर आहे प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्यावर टाकलेला तो जो दृष्टिक्षेप आहे त्यामध्ये असं विशेष काय होतं की ज्यामुळे पेत्राचं पूर्ण कायापालट झालेलं आहे, पेत्राचा पूर्ण त्याचं परिवर्तन झालेलं आहे. प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आपल्या अनुभवाचं हे चित्र आहे की बऱ्याच वेळेला आपल्या नजरेद्वारे आपण अनेक भावना व्यक्त करतोय. कधी आपल्या नजरेद्वारे आपण राग व्यक्त करतोय, कधी आपल्या नजरेद्वारे आपण त्या व्यक्तीविषयी असलेला उपहास व्यक्त करतोय, कधी आपल्या नजरेद्वारे आपण मत्सर आपल्या मनामध्ये जो आहे जो राग आहे तो आपण व्यक्त करतोय. प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या नजरेमध्ये राग नव्हता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या नजरेमध्ये सूडबुद्धी नव्हती, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या नजरेमध्ये पेत्राने जे अनुभवला की परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त माझ्यावर प्रेम करत आहे आणि त्या प्रेमाची पोचपावती म्हणून पेत्राला जाणवलं की मी किती अपात्र आहे आणि ह्या प्रेमासाठी मी कसा अपात्र आहे हे त्याला जाणवला म्हणून तो ढसाढसा रडला. प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आपल्या पापांसाठी आपल्या गुन्ह्यासाठी ह्या क्रुसाजवळ उभे राहून ढसाढसा रडण्याची कदापि आपल्याला गरज भासणार नाही, परंतु आपण रडलं पाहिजे आणि आपण नतमस्तक झालं पाहिजे. ज्या वेळेला आपण ह्या क्रुसाच्या पायथ्याशी उभे राहून आपल्या पापाबद्दल आपल्या अपराधाबद्दल परमेश्वराकडे क्षमा मागतोय त्यावेळेला परमेश्वर ती नाकारत नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या क्रुसावरील मरणाद्वारे आज आपल्या पापांची क्षमा झालेली आहे आणि परमेश्वरानं आपल्यावर जे प्रेम करत आहे त्या प्रेमाची पोचपावती आपल्याला मिळालेली आहे. हा जो पेत्राचा अनुभव आहे हा अनुभव आपल्याला दाखवून देत आहे की आपण माणसं म्हणून बऱ्याच वेळेला अडखळतो, आपण पडतोय, परमेश्वर आपल्याला संधी देतोय उभारी करण्यासाठी, पुन्हा एकदा ठामपणे उभं राहण्यासाठी, परंतु परमेश्वराच्या ह्या प्रेमामध्ये एकनिष्ठ राहणं किती कठीण आहे हे आपण अनुभवतोय. कधीकधी आपल्या श्रद्धेविषयी प्रश्न निर्माण होतात. करोना व्हायरसच्या काळामध्ये आपल्या कुटुंबातली आपली प्रिय माणसं निघून गेली, त्यावेळेला आपणसुद्धा हा प्रश्न विचारला, कुठे आहे तो परमेश्वर? अगदी काही क्षणापूर्वी आपल्याबरोबर संभाषण करणारा आपला वडील, आपली आई किंवा आपल्या कुटुंबातली दुसरी व्यक्ती, आपले नातलग, आणि अचानक परमेश्वर त्यांच्यासाठी हा मृत्यूचा सापळा रचतोय, प्रश्न निर्माण झालेले आहेत. जीवनामध्ये एखादा मोठा दुर्धर असा आजार येतोय आणि आपण प्रश्न विचारतोय की परमेश्वरा तू कुठे आहेस? तू जर माझ्यावर प्रेम करतोयस तर हे संकट हा आजार माझ्यासाठी का निवडलेला आहेस? प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आपण सगळी दुर्बळ माणसं आहोत, आपण कंगाल आहोत आणि श्रद्धेमध्ये परीक्षा होत असताना कधीकधी ह्या श्रद्धेच्या नात्यामध्ये आपण कमी पडतोय. आपल्याला स्तोत्रकारानं शिकवलेलं आहे की ज्याप्रमाणं सोन्याची परीक्षा अग्नीमध्ये होत असते त्याप्रमाणं चांगल्या माणसाची परीक्षा, सद्वर्तनी माणसाची परीक्षा ही संकटामध्ये होत असते. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण परमेश्वराकडेही कबूल देऊया, माझ्या जीवनामध्ये संकट आलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये दुःख आलेलं आहे, जे दुःख मला पेलवत नाही आहे, जे दुःख सहन करणं मला कठीण झालेलं आहे, मी तुझे आभार मानतो आहे हे दुःख मला दिल्याबद्दल, हे संकट मला दिल्याबद्दल आणि ह्याद्वारे तू मला तुझ्या प्रेमामध्ये जवळ आणल्याबद्दल मी तुझे आभार मानत आहे. आज परमेश्वराला आपण दोष देत नाही, कारण परमेश्वरानं त्याच्यावरील त्याचं आपल्यावरील प्रेमामध्ये काहीही उणे ठेवले नाही. संत पौलाने फार सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं क्रुसावर आपल्या स्वतःला पूर्णपणे रिकामी केलेलं आहे, रिक्त केलेलं आहे. ही एम्प्टीड हिमसेल्फ, त्याने काहीही आपल्यासाठी ठेवलेलं नाही आहे. तर प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आजच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या क्रुसावरील मरणाद्वारे हे आपण साध्य केलेलं आहे की परमेश्वर सांगतोय की मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्यावर प्रेम करत आहे, मी तुमची निवड केलेली आहे, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही,
इवन दो यू आर वुंडेड, इवन दो यू आर सॅड, इवन दो यू हॅव लेफ्ट मी, बट आय विल नेवर अबँडन यू. हे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मृत्यूद्वारे आपल्याला सांगत आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज जो दुसरा अनुभव आपण घेत आहोत तो म्हणजे येशूच्या उजव्याकडे असलेला तो अपराधी, तो माणूस, तो गुन्हेगार, तो चोर, त्याचा आणि त्याच्या सहकाऱ्याबरोबरचा जो संवाद आहे त्या संवादाकडे आपण लक्ष देऊया. की डावीकडे जो चोर होता त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची निर्भत्सना केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताची चेष्टा करून त्याला सांगितला, अरे तू जर राजा असेल, तुझ्यामध्ये जे सामर्थ्य असेल तर आपल्या सगळ्यांना सोडव, इथून आपली सुटका कर. आणि ह्या उजवीकडच्या चोरांना त्या माणसाला सांगितलं, बजावून सांगितलं, अरे भल्या माणसा, आपण जी शिक्षा भोगत आहोत हे आपल्या कर्माचं फळ आहे आणि हे आपण भोगलं पाहिजे. पण ह्या माणसाने काय केलेलं आहे? तू देवालासुद्धा घाबरत नाही आहे काय? त्या माणसानं, त्या उजव्याकडच्या चोरांना प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखला की हा परमेश्वर आहे आणि म्हणून परमेश्वरच मला माझी ह्या पापापासून सुटका करू शकतो. आणि म्हणून त्याने येशूला सांगितलं की येशू, जेव्हा तू स्वर्ग राज्यामध्ये असेल त्यावेळेला माझी आठवण कर. आणि येशूनं त्याला जो प्रतिसाद दिलेला आहे तो प्रतिसाद, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांसाठी आहे. हा जो उजवीकडचा चोर आहे तो आपल्या सर्वांचा प्रतिनिधी आहे. त्याने जे येशूकडे मागितलेलं आहे ते आज आपण मागणार आहोत. आणि त्याने सांगितलेलं जे वरदान त्याला हवं होतं ते येशूनं दिलं की आज, टुडे यू विल बी विथ मी इन पॅराडाईज, आज तू माझ्याबरोबर स्वर्ग लोकामध्ये असेल. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, येशूच्या मृत्यूद्वारे काय साध्य झालेलं आहे? येशूच्या मृत्यूद्वारे आपल्याला स्वर्ग मिळालेला आहे आणि स्वर्गामध्ये आपली निवड झालेली आहे. आणि म्हणून आजचा दिवस हा प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचं समर्पण करण्याचा दिवस आहे. परंतु हे करत असताना संत पौलानं आपल्याला त्याच्या स्वानुभवावरनं जे सांगितलेलं आहे की जीवन ही एक स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर आपल्याला शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. आणि म्हणून त्याने त्याच्या स्वतःचा अनुभव जो सांगितलेला आहे तो अनुभव असा आहे की मी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आय हॅव टेकन पार्ट इन दिस रेस. मी ही स्पर्धा चालून गेलेलो आहे. आय हॅव कम्प्लीटेड द रेस. मी ह्या स्पर्धेमध्ये टिकून राहिलेलो आहे. आय हॅव रिमेन्ड फेथफुल इन दिस रेस. आणि म्हणून आज तो जो मुकुट आहे, कृपेचा मुकुट, माझ्यासाठी परमेश्वरानं राखून ठेवलेला आहे. येस, आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला तेच आश्वासन देत आहे की आपण ह्या स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर, प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या मृत्यूमध्ये सहभागी झाल्यानंतर, आपल्या पापांची क्षमा करून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की भल्या दासा, मित्रा, ये, मी तुझी वाट बघत आहे. तू माझ्या दुःख सहनामध्ये सहभागी झालास, माझ्या मृत्यूमध्ये सहभागी झालास. आज पुनरुत्थानाचा अनुभव तुला देण्यासाठी स्वर्ग राज्यामध्ये मी तुला स्वीकारत आहे. हे शब्द आपल्या सगळ्यांना ऐकायचे आहेत. आणि हे शब्द ऐकत असताना आपल्या जीवनातले जे क्रूस आहेत, आपल्या ज्या वेदना आहेत, त्या वेदना घेऊनच आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहायचं आहे आणि ह्या नात्यामध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे. आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी एक छोटीशी कविता आहे जी एका सैनिकानं लढाईवर असताना त्यानं लिहिलेली ही कविता आहे. आणि त्या कवितेचं टायटल आहे द इम्पॉसिबल ड्रीम. आणि त्या कवितेचे जे शब्द आहेत ते शब्द मी आपल्याला वाचून दाखवतो आहे, आपण त्यावर चिंतन करू शकता. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, टू फाईट द अनबीटेबल फो, टू बेअर विथ अनबेअरेबल सॉरो अँड टू रन वेअर द ब्रेव डेअर नॉट गो, टू राईट द अनराइटेबल रॉंग अँड टू लव प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार, टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वियरी, टू रीच द अनरिचेबल स्टार. दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार, नो मॅटर हाऊ होपलेस, नो मॅटर हाऊ फार, टू फाईट फॉर द राईट विदाऊट क्वेश्चन ऑर पॉज, टू बी विलिंग टू मार्च, मार्च इन टू हेल फॉर दॅट हेवनली कॉज. अँड आय नो इफ आय विल ओनली बी ट्रू टू दिस ग्लोरियस क्वेस्ट,
that my heart will be peaceful and calm when I am laid to my rest, and the world will be better for this, that one man, scorned and covered with scars, still strove with his last wounds of courage to reach the unreachable, the unreachable, the unreachable star. And I will always dream the impossible dream. Yes, I will reach the unreachable star. Unreachable star is Jesus Christ on the cross. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शोधामध्ये माझ्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. त्यासाठी मला कितीही वेदना सहन कराव्या लागल्या, त्यासाठी मला कितीही यातना भोगाव्या लागल्या, तरीसुद्धा मी घाबरणार नाही. मी त्या ताऱ्याच्या शोधामध्ये राहीन आणि त्याचा मागोवा घेत राहीन. कृपया हो असा. आता आपण सामान्य हेतूसाठी प्रार्थना घेत आहोत. प्रत्येक प्रार्थनेनंतर प्रथम प्रस्तावना असेल, प्रस्तावनेनंतर मुख्य प्रार्थना असेल, तदनंतर मुख्य पुरोहित त्या हेतूसाठी प्रार्थना करतील. ख्रिस्त सभेसाठी प्रिय ख्रिस्ती मित्रांनो, सर्वसम्मत परमेश्वराची आराधना आम्हाला शांत चित्ताने व एकाग्र मनाने करता यावी म्हणून त्याने ख्रिस्तसभेला मार्गदर्शन करावे व तिचे ऐक्य राखावे या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू आपल्या वैभवाचे दर्शन सर्व राष्ट्रांना घडवले आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेला तिच्या कार्यामध्ये मार्गदर्शन कर. श्रद्धेमध्ये टिकून राहण्यासाठी, तुझे नाव जगजाहीर करण्यासाठी व सर्वांना मुक्ती मिळवून देण्यासाठी तिला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. परमगुरूंसाठी प्रार्थना. आपल्या लोकांचा सहभाग करण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परमेश्वराने आपले परमगुरू पोप फ्रान्सिस यास आरोग्य व शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वर, तुझ्या दिव्य शब्दाने तू सर्व वस्तुमात्रांना मार्गदर्शन करतोस व ख्रिस्ती लोकांचा सांभाळ करतोस. तू आम्हासाठी नियुक्त केलेल्या आमच्या परमगुरु स्वामींना सुरक्षित ठेव. त्यांच्या नेतृत्वाखाली आमची श्रद्धा अधिक वाढव व आम्हाला चांगले ख्रिस्ती बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. ख्रिस्त सभेचा याजक वर्ग व ख्रिस्ती लोक यांच्यासाठी प्रार्थना. आपले आज बिशप फेलिक्स, इतर सर्व बिशप, सर्व फादर्स, धर्मप्रसेवक, ख्रिस्त सभेमध्ये विशेष सेवा कार्य करणाऱ्या व्यक्ती व सर्व ख्रिस्ती लोक यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वर, तुझा पवित्र आत्मा ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करतो व तू तिला पवित्र बनवतोस. आमच्या प्रार्थना ऐक व आम्हासाठी प्रत्येकाला ईश्वर दत्त सेवा कार्य प्रामाणिकपणे पार पाडण्यास सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बाप्तिस्मा सक्रामेंट स्वीकारण्याची तयारी करीत असलेल्या लोकांकरिता, बाप्तिस्मा घेण्याकरिता तयारी करीत असलेल्या लोकांची हृदय परमेश्वर आणि दयेने आपल्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी उघडावीत. नवजन्म देणाऱ्या पाण्याने त्यांची पापे धुवावीत व आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ठाई त्यांना नवजीवन मिळवून द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वर, तू आपल्या ख्रिस्त सभेमध्ये नेहमी नवीन सभासदांची भर घालतोस. बाप्तिस्मा संस्काराची तयारी करीत असलेल्या लोकांची श्रद्धा व समज वाढव. या जीवनदायी पाण्यानं त्यांना नवजन्म दे व तुझ्या कुटुंबामध्ये त्यांचा समावेश कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ख्रिस्ती लोकांच्या ऐक्यासाठी,
येशू ख्रिस्तावर श्रद्धा ठेवणाऱ्या व प्रामाणिकपणे सत्याचा शोध घेणाऱ्या आपल्या सर्व बंधू भगिनींना परमेश्वराने एका ख्रिस्तसभेखाली एकत्र आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, तू चुकलेल्यांच्या चुका सुधारतोस, दुरावलेल्यांना एकत्र आणतोस व एकत्रितांचे ऐक्य राखतोस. तुझा पुत्र येशू ह्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्वांवर दयापूर्ण नजरेनं पहा. एकाच बाप्तिस्मा साक्रामेंतानं आम्ही नवजन्म घेतला आहे. एकाच परिपूर्ण श्रद्धेखाली आम्हाला एकत्र आण व बंधुप्रीतीनं नांदण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. यहुदी बांधवांसाठी प्रार्थना. परमेश्वराचा शब्द सर्वप्रथम ऐकणाऱ्या यहुदी लोकांनी नेहमी त्याच्या प्रीतीत राहावी व त्याच्या कराराशी एकनिष्ठ असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, हजारो वर्षापूर्वी तू अब्राहमाला व त्याच्या वंशजांना मुक्तिदात्याचे अभिवचन दिलेस. तू सर्वप्रथम निवडलेल्या ह्या लोकांना तारणाचे परिपूर्ण वरदान मिळावे अशी आम्ही प्रार्थना करतो. तुझ्या ख्रिस्तसभेची ही प्रार्थना ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ख्रिस्तावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांसाठी, ख्रिस्तावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांना पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने मुक्तीकडे जाणारा मार्ग दाखवावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वर, ख्रिस्तावर श्रद्धा न ठेवणाऱ्या पण सदाचारानं चालणाऱ्या लोकांना सत्याचा मार्ग सापडावा म्हणून सहाय्य कर. आमचे एकमेकावरील बंधुप्रेम वाढव. तुझ्या त्रैक्यत्वाचे रहस्य अधिक स्पष्टपणे समजावे म्हणून आम्हाला सुबुद्धी दे. तुझ्या प्रेमाचे परिपूर्ण दर्शन आम्हाकडून लोकांना घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. परमेश्वरावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांसाठी, परमेश्वरावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांना प्रामाणिकपणे सदाचरणाच्या मार्गाने चालल्यामुळे तुझे दर्शन घडावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वर, मनुष्याला तुझे ज्ञान व्हावे त्यामुळे त्यांना शांती मिळावी म्हणून तू त्यांना निर्माण केले आहेस. ज्यांना अजून तुझे ज्ञान झाले नाही त्यांना ख्रिस्ती लोकांच्या जीवनातून तुझ्या दयेचे व प्रेमाचे दर्शन घडो. तू एकच खरा परमेश्वर सर्वांचा पिता आहेस हे त्यांना कळून येवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सार्वजनिक सेवापदावर असलेल्या व्यक्तींसाठी, सार्वजनिक सेवापदावर असलेल्या सर्व व्यक्तींना आपला परमेश्वर आणि प्रभू सर्वांच्या खऱ्या शांतीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी सार्वजनिक पदावर असलेल्यांचे मन आणि अंतकरण त्याच्या इच्छेनुसार प्रकाशित करो. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वर, तुला मनुष्याच्या आशा कंसाचे ज्ञान आहे व तू त्यांचे हक्क सुरक्षित राखतोस. तुझ्या चांगुलपणामुळे अधिकार पदावर असलेल्या व्यक्तींना सद्बुद्धी दे व त्यामुळे सर्व लोकांना धार्मिक स्वतंत्र सुरक्षितता व शांती यांचा लाभ होवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. विशेष गरजांसाठी प्रिय ख्रिस्ती मित्रांनो, सर्वसमर्थ परमेश्वराने आजारांना रोगमुक्त करावे, मरणाऱ्यांना बळ द्यावे, प्रवाशांना सुरक्षितता द्यावी, अन्यायाने गुलामगिरीत खिचपत पडलेल्या लोकांना स्वातंत्र्य द्यावे आणि असत्य, भूक, गरिबी आणि रोगराई यापासून जगाला मुक्त करावे. तसेच सर्वांनी उल्हास करावा कारण त्याच्या गरजेच्या वेळी तुझी दया उपलब्ध होती. तसेच आपण विशेष प्रार्थना करूया युक्रेन आणि रशियासाठी की त्या ठिकाणी शांती नांदावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वर, तू थकलेल्यांना बळ व निराश झालेल्यांना धीर देतोस. आपल्या अडचणीमध्ये तुझा धावा करणाऱ्या लोकांच्या मदतीला धावून ये. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आता आपण विधीच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करत आहोत, क्रूस वंदना. आता मिरवणुकीने क्रूस आणला जाईल. क्रूस आणल्यानंतर त्याचं अनावरण होईल.
आणि तदनंतर आपण भक्तिभावाने त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. भाविकांना विनंती आहे की आपण ज्यावेळेला कृसवंदनासाठी पुढे येत आहोत त्यावेळेला आपण फक्त मान वाकवून वंदन करायचं आहे, कृसाचं चुंबन घेऊ नये. द फेथफुल आर रिक्वेस्टेड टू कम अँड विथ अ डीप बाव वेनरेट द क्रॉस, अवॉइड किसिंग द क्रॉस. साचेला कूड पहाहे क्रिस्त टांगला यावरती, करूया वंदन क्रूजाला, करूया वंदन क्रूसाला. साचेला कूड पहाहे क्रिस्त टांगला यावरती, करूया वंदन क्रूसाला, करूया वंदन क्रूसाला. क्रूसाचेला कूड पहाहे क्रिस्त टांगला यावरती, करूया वंदन क्रूसाला, करूया वंदन क्रूसाला.
पाला पाला मरी
वाट सुखाची जगताला दाविलीसी जग पाला खुशी अर्पुणी नाराला हे नवीनित स्वर तो प्रभु रे पळव कृपा दृष्टी अमावर करी दया दृष्टी अमुचा पती उजळ ज्योती प्रभो तुला भजतो तुसा तुझा वंदितो तव पुनरुता नाचा स्तवना भाव भरे गातो वाट सुखाची जग पाला दाविलीसी जग पाला खुशी अर्पुणी प्राणाला हे मणित स्वर तो प्रभु रे वळव कृपा दृष्टी अमावर करी दया दृष्टी अमुचा पती उजळ ज्योती Thank you.
आराधना करू आत्म्याची आत्म्याने
पुढच्या गाण्यासाठी आपला सर्वांचा सहभाग असताना घेताना तू आम्हावर दया कर असं कॉयरच्या बरोबर तुम्हाला गायचं आहे. मी गाऊन दाखवतो. तू आम्हावर दया
प्रिय बंधुभगिनींनो, आजच्या ह्या विधीचा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे क्रूसाला मानवंदना किंवा क्रूसवंदन, ज्यामध्ये आपण अतिशय चांगल्या रीतीनं सहभागी झालेला आहात. क्रूस जो आपल्या तारणाचं प्रतीक आहे, त्या क्रूसाचा आदर आपण केलेला आहे. आता क्रूस तेवढ्याच सन्मानानं देवळामध्ये आपण ठेवणार आहोत. उद्या सकाळी आणि आज रात्री ज्यांना ह्या क्रूसाच्या जवळ येऊन प्रार्थना करायची आहे, आपलं देऊळ त्यासाठी उघडं असेल. आता आपण जागतिक ख्रिस्त सभेसाठी कलेक्शन घेणार आहोत. गेल्या रविवारी आणि काल आपल्याला सांगितलेलं आहे की आजचं हे जे कलेक्शन आहे ते पवित्र भूमीच्या संरक्षणासाठी, फॉर द प्रिझर्वेशन ऑफ द होली लँड, ह्यासाठी आपण घेत आहोत. आणि हे कलेक्शन आपण पोप फ्रान्सिस ह्यांच्याकडे पाठवणार आहोत. आणि त्यांच्याद्वारे ज्या भूमीमधून प्रभू येशू ख्रिस्त चाललेले आहेत त्या भूमीचं संरक्षण करण्यासाठी आपण पाठवणार आहोत. आपण सढळ हस्ते मदत करायची आहे. ज्यांना विशेष देणग्या द्यायच्या आहेत त्यांनी चर्चच्या कार्यालयाशी ह्या उद्या आणि येत्या आठवड्यामध्ये संपर्क साधायचा आहे. आपल्या सर्व देणग्या आणि कलेक्शन एकत्र करून आपण बिशपांद्वारे रोम इथं पाठवणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. Volunteers, now you can start taking collection. व्यवसायचं आहे.
तुझ्या मरणात पाप्यांचे तारण. गीत क्रमांक 258. तुझ्या मरणात पाप्यांचे तारण, झाले उच्चाटन पापांचे ते. तुझ्या मरणात पाप्यांचे तारण, झाले उच्चाटन पापांचे ते. तुझ्या मरणात संताची उत्पत्ती, तुझ्या मरणात संताची उत्पत्ती, धर्माची प्रगती झाली ख्रिस्ता. धर्माची प्रगती झाली ख्रिस्ता. तुझ्या मरणात पाप्यांचे तारण, झाले उच्चाटन पापांचे ते. तुझ्या मरणात क्रांतीचा उगम, प्रीतीचा संगम किती गोड. तुझ्या मरणात क्रांतीचा उगम, प्रीतीचा संगम. आपल्या तारणकर्त्याच्या शब्दामध्ये श्रद्धापूर्ण अंतकरणाने परमेश्वर पित्याकडे आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पड देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. ह्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता, आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्त, मी अपात्र असूनही तुझ्या शरीराचे व रक्ताचे सेवन करीत आहे, त्यामुळे मला शिक्षेस पात्र ठरू नकोस, तर मानसिक व शारीरिक आरोग्य आणि मुक्ती मिळवून दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा, ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. जर का आपल्या समूहामध्ये काही सिस्टर्स असतील तर त्यांनी कृपया कम्युनियन डिस्ट्रीब्युशनसाठी पुढे यायचं आहे. इफ एनी सिस्टर्स प्रेझेंट इन द कॉन्ग्रिगेशन, यू आर रिक्वेस्टेड टू कम फॉरवर्ड फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ द होली कम्युनियन. Yeah.
Jesus, you offer new sight to the blind, healing the crippled, the deaf and the mute, cleansing the lepers and banishing ills, raising the dead to life. Jesus, you are my salvation. Jesus, you're my inspiration. Jesus, you're the treasure. सर्वांनी उभे राहावे. हे सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, ख्रिस्ताच्या विजयी मरणाने व पुनरुत्थानानं तू आम्हाला नवजीवन मिळवून दिले आहेस. आम्हामधील हे नवजीवन नित्य वाढत राहू व दिव्य रहस्यामध्ये सहभागी होणारे आम्हाकडून तुझी सेवा नित्य घडू, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. हे प्रभो, तुझ्या विपुल कृपेचा ह्या लोकांवर वर्षाव कर. पुनरुत्थित होणाऱ्या तुझ्या पुत्राच्या मरणाचे त्यांनी स्मरण केले आहे, त्यांना क्षमा दान दे, त्यांना स्वस्थ लाभू दे, त्यांची श्रद्धा दृढ कर, त्यांना शाश्वत जीवनाचे अभिवचन दे, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभो ख्रिस्ताद्वारे करतो. कृपया भाविकाने बसून घ्यायचं आहे. काही सूचना आहेत.
आज शुभ शुक्रवार आजचा हा विधी फार प्रार्थनामय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी आपणा सर्वांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. उद्या पवित्र शनिवार, उद्या सकाळी 7 वाजता आपल्या चर्चमध्ये शांत प्रार्थना असेल. आपण पवित्र मरियेसोबत ही प्रार्थना करत आहोत. या प्रार्थनेचं नेतृत्व आशादीप संघटनेचे सभासद आणि सिस्टर्स करतील. उद्या संध्याकाळी 8 वाजता आपण जागरण विधीला सुरुवात करत आहोत. कृपया सर्व भाविकांनी वेळेवरती हजर राहावं. आपण येताना आपल्याबरोबर मेणबत्त्या आणायच्या आहेत, कारण जागरण विधीमध्ये आपण मेणबत्त्या प्रज्वलित करणार आहोत. तर कृपया भाविकांनी याची नोंद घ्यायची आहे की आपण येताना सोबत मेणबत्त्या आणायच्या आहेत. तसंच उद्या संध्याकाळी जो पवित्र पाणी आशीर्वादित केला जाईल, तो पवित्र पाणी गावातले जे पॅरिश काउन्सिल मेंबर्स आहेत, सेवक नेते आहेत, त्यांनी आपल्या गावातील सर्व सभासदांपर्यंत किंवा त्या कुटुंबापर्यंत ते पाणी पोचवायचं आहे. कृपया या ठिकाणी कोणीही गर्दी करू नये, ही आपणास नम्र विनंती. सबजन शोक मनाओ, अमोल रक्त भय भर वाही
स्वामी काय गुना केला असामी काय गुना केला खिळीले रुसावरी मजला असामी काय गुना विनंती आहे तू कोणी घाई गर्दी करू नका इमाजी देवळामध्ये जातील देवळामध्ये इमाजींना बंधन करण्यासाठी मुख्य देवळातल्या मुख्य दरवाज्यातूनच आत शिरायचं आहे बाकीचे सर्व दरवाजे बंद असतील आणि साईडच्या दरवाज्यातून बाहेर पडायचं आहे युवकांच्या सूचनांचे पालन करा थँक्यू आका गुन्हा झाला असामी काय गुन्हा केला असामी काय गुन्हा केला किळीले क्रूसावरी मजला आका गुन्हा झाला